सोलापूर एसटी स्थानकातील मोफत प्रसाधनगृहाच्या फलकाचं उद्घाटन स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आलं. सोलापूर एसटी स्थानकावर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आहे. पुरुषांसाठी शुल्क तर महिला आणि 12 वर्षाखालील मुलांसाठी मोफत सेवा देण्याच्या अटीवर हे प्रसाधनगृह चालवण्यास देण्यात आलं होतं. मात्र मक्तेदाराच्या कर्मचारी महिलांकडून सरसकट 5 रुपये शुल्क घेतलं जात होतं. हा प्रकार उघडकीस आला. खुद्द परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शहरात हा प्रकार होत असल्यानं मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्याकडे या संदर्भात तक्रार आल्यानंतर त्यांनी आगार स्थानक प्रमुख मुकुंद दळवी यांना जागेवर बोलावून घेतलं आणि झालेल्या प्रकाराची माहिती दिली. दळवी यांनीही मक्तेदारांच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी पैसे घेत असल्याची कबुली कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळं या ठिकाणी महिलांसाठी मोफत सुविधा असलेला फलक लावण्यात आला. त्यामुळं बाहेरून येणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील महिलांची लूट थांबणार आहे. यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, विजय बमगोंडे, समाधान आवळे, तारासिंग राठोड, बाळासाहेब मोरे, रमेश चव्हाण, अविनाश मोरवंची, बाळासाहेब बाबरे, त्रिशूल निकंबे, शेखर क्षीरसागर, उस्मान शेख, मच्छिंद्र मसलखांब, राजू सोनवणे, राजू सुरवसे, उदय भोसले, सुभाष माळी, हरिदास लोंढे, जया काळे, मीना खंदारे, संगीता खंदारे, उमा माने, सुनीता पाटोळे, नंदा पाटोळे, शांताबाई जाधव, ताईबाई गायकवाड, नंदा कांबळे, शांताबाई भोसले, कल्पना वाघमारे उपस्थित होते. महिलांच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या या प्रकाराची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. वस्तुनिष्ठ आणि घटनास्थळी येऊन सविस्तर माहिती घेतली. त्यामुळे या ठिकाणी फलक लावण्याचा निर्णय एसटी महामंडळ प्रशासनाला घ्यावा लागला असल्याची माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली. एसटी स्टँड परिसरामध्ये शासन निर्णयानुसार तिथं महिलांसाठी मोफत शौचालय असलं पाहिजे होतं, परंतु काल जो प्रकार या ठिकाणी उघडकीस आला, ज्या मक्तेदाराला सुलभ शौचालयाचा मक्ता देण्यात आलेला आहे तो मक्तेदार महिलांकडून नैसर्गिक विधीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी 5 रुपये किंवा मनमाने अशा पद्धतीचा कारभार त्यांनी करत होता. त्या गोष्टीचा पडदाफाश केल्यानंतर नगर व्यवस्थापक एसटी स्टँडचे श्री दळवी साहेब यांच्याशी चर्चा करून श्री गायकवाड साहेब यांच्या कानावर तक्रार टाकल्यानंतर मोफत असताना या ठिकाणी पैसे घेतात ही गंभीर बाब असून त्यांच्यावर काल कारवाई करण्यात आली. त्या कारवाईच्या नंतरनं काल मग निर्णय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फलक असला पाहिजे अशा पद्धतीचा फलक या भागामध्ये करून लावलेला आहे. संबंधित मक्तेदाराला नोटीस देऊन दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती एसटी आगार प्रमुख मुकुंद दळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. आतापर्यंत या 2 महिने 3 दिवस झाले, 3,000 रुपये आपण त्यांना दंड सुद्धा केलेला आहे. दादानी कालच आम्हाला 3-4 सूचना पण दिलेल्या होत्या. नगरसेवक या नात्यानं त्यांचा वार्ड आहे, सातत्याने त्यांचं लक्ष असतं. एक लाईट होतं हायमास्ट आपण कालच चालू केलेलं आहे. स्वच्छतेचे ब्रिक्सवाल्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. कॉन्क्रिटीकरण चांगल्या प्रकारे झालं. खोला जो पॅच राहिला तो आपण लवकर तो सुद्धा आपण पूर्ण करतोय. खरं तर दादाने उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही शहराचं बस स्टँड हे खरंच नाक असतं आणि घराची शोभा अंगण सांगतं. तसं बाहेरून येणारा जो भाविक जो प्रवासी असेल या स्टँडवरतीच खरं त्या शहराचा उपयोग असतो. दादा मी आज तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत मी आगार व्यवसाय म्हणून असेल तोपर्यंत आपल्या संपर्कात सतत राहीनच, परंतु प्रवाशासाठी जे जे आपल्याला करता येईल ते सातत्याने आमचा प्रयत्न राहील. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला धारेवर धरलं अशी माहिती एका प्रवासी महिलेनं दिली.